अशा या लाचखोर पोलिसांमुळे इमानदार पोलीस बदनाम होतोय. सलगरवस्ती प्रकरण प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलचा हा विशेष वृत्तांत. पोलीस म्हटलं की चांगल्या चांगल्याला घाम सुटतो, पोलीस म्हटलं की चांगल्या चांगल्याला अभिमान वाटतो, पोलीस म्हटलं की आपल्याला देखील गर्व वाटतो. कारण देशासाठी अहोरात्र मेहनत घेणारा आणि सर्वसामान्यांच्या मदतीला येणारा हा पोलीस असतो. पोलिसांना रंग धर्म जात संघटना नसते, तरी देखील तो अहोरात्र तुम्हा आम्हासाठी मेहनत घेतोय. आणि ज्या ज्या वेळेस भारतात असे काही गैरकृत्य घडलेले आहे त्या त्यावेळी पोलिसांचं बलिदान हे तुम्हा आम्हाला चांगलंच माहित आहे. इतकेच नव्हे तर 26/11 मुंबई येथे हल्ल्यात कित्येक पोलीस देखील शहीद झालेले आहेत. हे सर्व आपल्या समोर असताना देखील काही पोलीस हे पोलीस असल्याचा गैरफायदा कसं घेतात हे यावरून आपल्याला समजेल. तर मंडळी, त्याचं झालं असं की काल शहर परिसरातील सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संपत पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांना 7.5 लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात अँटी करप्शनने रंगेहात पकडलेले आहे. जशी ही कारवाई झाली तसे सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली. सोलापूर शहराचे कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे एवढे स्ट्रिक्ट आणि शिस्तबद्ध अधिकारी असताना देखील असे प्रकार घडतोय हे नवलच म्हणावे. कारण पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची कामाची स्टाईल हे पोलिसांना चांगलंच माहित आहे. असे असताना देखील दोन वरिष्ठ अधिकारी हे लाच घेतात हे कितपत योग्य म्हणावे. अहो, कोरोनाच्या काळात आम्ही देखील एक एक असे पोलिसांना पाहिले आहोत की अक्षरशः आपलं जीवाची पर्वा न करता ते अहोरात्र मेहनत घेतलेले आहेत आणि नागरिकांच्या मदतीला धावून आलेले आहेत. एकीकडे असे चित्र असताना देखील दुसरीकडे मात्र वरिष्ठ अधिकारी जर 7.5 लाख रुपये लाच घेत असेल तर हे कितपत योग्य म्हणावे. त्यामुळे आता सर्वसामान्य असे म्हणत आहेत की अशा लाचखोर पोलिसांमुळे इमानदार पोलीस हे बदनाम होत चाललेला आहे. आता तरी या प्रकरणावरून लाचखोर पोलिसांनी धडे शिकून घ्यावे आणि सर्वसामान्यांच्या मदतीला धावून यावे. हा संपूर्ण वृत्तांत मांडलेत प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे वृत्त संपादक शाहनवाज शेखे. नमस्कार. सोलापूर अँटी करप्शन ब्युरो यांनी काल एक कारवाई केलेली आहे. लाचेसंबंधी तक्रार आल्यानंतर आमच्याकडचे जे तक्रारदार आहेत त्याच्यामधले ते रोड छोटे मोठे असे रोडचे कॉन्ट्रॅक्ट्स घेतात. त्यांच्यावरती एक 3 महिन्यापूर्वी साधारण 3 महिन्यापूर्वी फौजदार चावडी पोलीस स्टेशन जे आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली होती. एका व्यक्तीने अशी तक्रार केली होती की यांनी आमच्या जमिनीतला मुरुम चोरलेला आहे म्हणून चोरीची तक्रार दाखल झालेली होती. 2 दिवसापूर्वी त्या तक्रारीच्या तपासाच्या अनुषंगाने 2 डंपर्स टिपर्स हे पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलेले होते. ते डंपर्स किंवा टिपर्स जे आहेत ते परत मिळण्याकरता तसेच तो जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये मदत करण्याकरता किंवा अटक न होण्याकरता म्हणून मदत करतो असं सांगून पोलीस निरीक्षक आणि एक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्याकडे 10 लाखाची मागणी केलेली होती. ती 10 लाखाची मागणी जी आहे त्याच्यामध्ये नंतर त्यांच्यामध्ये जे काही तडजोड झाली त्याच्याप्रमाणे 7.5 लाख रुपये द्यायचं फायनल झालं होतं. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आमच्याकडे त्यांनी काल तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीची आम्ही शहानिशा केली, पडताळणी केली. ज्यावेळेला पडताळणी केली त्यावेळेला 7.5 लाख रुपये मागणीचे लाचेची मागणी जी आहे ती स्पष्ट झालेली होती. त्यानंतर याच्यामधले आरोपी क्रमांक 1 जे आहेत
सहायक पोलीस निरीक्षक त्यांनी काल ती 7.5 लाखाची रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतलं होतं आम्ही त्यांना. आणि त्याचप्रमाणे त्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इन्चार्ज जे आहेत त्यांना ताब्यात घेतलं होतं. सदरचा गुन्हा आज सकाळी दाखल झालेला आहे, त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केली आणि आता माननीय न्यायालयासमक्ष त्यांना हजर केलं असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सोमवारपर्यंतची आम्हाला तपासाकरता पुढील जेव्हा आम्हाला तपास करायचा आहे त्याकरता आम्हाला 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. आणि मग आम्ही या गोष्टीचा तपास करतोय. या सर्व माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणीही सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी किंवा त्यांच्या वतीने कोणी जर लाचेची मागणी करत असेल, सरकारी काम करण्याकरता लाचेची मागणी करत असेल, तर लोकांनी आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे 1064 त्याच्यावरती आमच्याशी संपर्क करावा. आम्ही निश्चितच कायदेशीर त्याच्यामध्ये जे काय कारवाई करायची आहे ती करूच. सोलापूर भ्रष्टाचार मुक्त होण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य आणि सहयोग द्यावा ही विनंती. धन्यवाद.